उल्हासनगरमधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात काही कारणानं बाचाबाची झाली. यावेळी आमदार गायकवाड यांनी महेश आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला. यात महेश गायकवाड यांना 5 गोळ्या लागल्या. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. हिल लाईन पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह 3 जणांना अटक देखील केली आहे. दरम्यान गायकवाड यांच्या अटकेनंतर आता त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न तसंच शस्त्रबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय. या गुन्ह्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष याबाबत काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे आता या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे. यामध्ये एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. सध्या आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे इतर 3 साथीदार गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.